मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता 10वी मध्ये जुन्या अभ्यासक्रमात असलेला अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं हा धडा अनेकांना आठवत असेल. या धड्याच्या शीर्षकाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूर शहरातील स्मशानभूमीत सापडलेल्या सोनं सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेच्या स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यविधी करून आपल्या पत्नीसह दोन मुलं व दोन मुलींचं संगोपन करणारे सोनू कडमांचे यांची मुलगी अंजली ही पटेल हायस्कूल येथे शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नुकत्याच झालेल्या 10वीच्या परीक्षेत 53% गुण मिळून उत्तीर्ण झाल्यानं सर्वत्र तिचं कौतुक केलं जात आहे. 10वीचा जो परीक्षेचा निकाल लागलेला आहे तो माझ्या शाळेचा सर्वात उत्तम निकाल आहे. सगळ्याच मुलींचा कौतुकास्पद निकाल आहे, पण अशा मुलीचं कौतुक करावंसं असं वाटतं की ती मुलगी स्मशानभूमीत राहते, तिचे वडील रोज प्रेत जाळण्याचं काम करतात. ती मुलगी आहे अंजली सोनू कडमंचे. तिने अशा प्रतिकूल परिस्थितीत 53% मार्क मिळवून गुणवत्ता संपादन केलेली आहे. सर्वांनी तिचं कौतुक तर केलेलंच आहे, पण आणि पुन्हा एकदा तिच्या या विशेष कौतुकाबद्दल मी तिला तिचे अभिनंदन करते. अंजली सोनू कडमंची ही जी विद्यार्थिनी आहे, ही विद्यार्थिनी आता 10वीमध्ये चांगल्या मार्क्सनी ह्या वर्षी पास झालेली आहे. मी तिचा वर्ग शिक्षक या नात्याने तिला वर्षभर त्या ठिकाणी पाहत होतो. ती नेहमी वेळेवर येण्याचा प्रयत्न करायची, परंतु कधीकधी तिला उशीर होत असे, तेव्हा ती त्या ठिकाणी अंत्यविधी करता मदत वगैरे करणे ह्या कामानिमित्त ती व्यस्त राहायची, आणि हे कारण ऐकून देखील आम्हाला खूप त्या ठिकाणी हतबल व्हायचं. पण तरी एवढ्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तिने ते यश संपादन केलं. अशिक्षित आई वडिलांना जो त्रास सहन करावा लागत आहे, हा त्रास मिटविण्यासाठी जास्तीत जास्त शिकून खूप मोठं होऊन आई वडिलांचा सहारा बनायचं असल्याची इच्छा अंजली हिनं व्यक्त केली आहे. माझं नाव अंजली सोनू कडमंचे आहे. माझे शाळेचं नाव पटेल कन्या विद्यालय आहे. आता झालेले 10वीच्या परीक्षेमध्ये 53% मार्क मिळाले आहे मला. त्यामुळे मला खूप शिकायचं आहे मोठं व्हायचं, कारण माझे आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना स्मशानभूमीमध्ये लोकांची अंत्यविधी करावं लागते. त्याच्यामुळं मला खूप त्यांना खूप अडचणी आले त्यांना खूप अडचणीत अडचणी आले तरी त्यांनी माझं शिक्षण थांबवलं नाही. त्यामुळे मला खूप शिकून मोठे होऊन माझ्या आई वडिलांचे सहारा बनायचं आहे. आम्ही अशिक्षित असल्यानं आज आम्हाला लोकांच्या अंत्यविधी करून जीवन जगावे लागत आहे. मात्र आम्ही आमच्या मुलांना खूप शिकवून इतकं मोठं करणार आहोत. आज आम्हाला ज्या हालाकीच्या परिस्थितीत जगावे लागते आहे, तशी वेळ आमच्या मुलांवर येऊ नये अशी प्रतिक्रिया अंजलीचे वडील सोनू कडमांचे यांनी दिली आहे. माझ्या पोरेबद्दल मला लय अभिमान वाटलंय. शिकून चांगले मार्क आलेले तिला, तर अशा ठिकाणी आम्ही काम करतो, लोकांचे अंत्यविधी करतो, तर अशा ठिकाणी माझी मुलगी शिकून चांगले मार्क भेटलेले, तर आम्ही दोघं नवरं बायको नाही शिक्षित झालेले, त्याच्यामुळं आम्हाला थोडं बरं वाटतं आहे. मला दोन मुली दोन मुलं आहे, त्यांना पण शिक्षण चांगलं द्यायचं आहे. माझं एवढं चांगलं आहे, आणि अशा ठिकाणी अंत्यविधी करून मी राहतो इथं. आणि पोरं माझी मुलगी चांगलं शिक्षण म्हणजे शिक्षण करून 100% चांगले आलेले, त्याच्यामुळं मला अभिनंदन वाढतं आहे पोरीचं. आणि बाकीचे दोन मुलं दोन मुली मला त्यांनासुद्धा शिकून चांगलं पुढं गेले पाहिजे माझे पोरं. अशा ठिकाणी मी काम करतो, अशा ठिकाणी परत ते पण नाही काम केले पाहिजे, ते पुढं गेले पाहिजे माझ्या पुढं. परिस्थिती कशीही असो, समस्या कितीही असो, पण इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही, असंच उदाहरण श्रीरामपुरातील अंजली हिनं दाखवून दिलं आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.